नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रण रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे, तर आपला पुढचा व्हिडिओ आहे मिक्स भाजी। तर ही भाजी आपण टिफिनला देऊ शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। तर भाजीसाठी मी साधारण 4 वांगे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मोड आलेले हिरवे मूग आणि चणे घेतलेले आहेत साधारण 1-1 वाटी। गॅस चालू करून आपली कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वांगे बारीक चिरलेले, चौकोनी वांगे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि साधारण आपले हिरवे मूग आणि चणे हेही आपण साधारण 4 ते 5 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। तर हे सर्व मी कढईमध्ये टाकून शिजवून घेते। तर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून उकळे आल्यानंतर ना ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया। तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता उकळे आलेले आहे, थोडंसं मिक्स करून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। तर गॅसची फ्लेम अगदी बारीक करायचे आहे आणि साधारण 4 ते 5 मिनटं आपण आपले वांगे जे आहेत आणि मिक्स चणे हिरवे मूग आपण शिजवून घेऊया आणि अर्धवट थोडंसं उघडं ठेवायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनटांनी आपले वांगे छान शिजलेले आहेत। तर पूर्ण भाजी आपली मस्त अशी शिजवलेली आहे मी। तर गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। तर त्याच्यासाठी मी गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी साधारण 1 चमचा मी टाकलेला आहे। जिरे आणि मोहरी छान तेलामध्ये तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। तर फोडणी आपली छान खमंग व्हायला पाहिजे। थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये साधारण 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर टोमॅटो घेताना असे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आपण टोमॅटो थोडासा आपला परतून घेऊया। तर साधारण ह्या प्रोसेसला आपल्या 4 ते 4 मिनटं लागू शकतात। तर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवून टोमॅटो मी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि जिरापूड साधारण 1 चमचा, धनापूड 1 चमचा, लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया साधारण 2 चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। त्याच्यानंतर ना सोलापुरी मसाला साधारण 1 चमचा। तर सोलापुरी मसाल्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सुक्क खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर साधारण ते 2 चमचे मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर थोडंसं मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली जी भाजी आहे ती सर्व टाकून घेऊया। तर ही भाजी आपण चपातीबरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकतो आणि झटपट होणारी ही भाजी आहे। नक्की व्हिडिओ ट्राय करा, कारण फार टेस्टी ही भाजी लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण वांगे शिजताना पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे चेक करून मीठ टाका। आणि त्याच्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे, कारण कोथिंबीरची पण टेस्ट फार छान लागते। आणि त्याच्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत। तर साधारण 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। तर अगदी पटकन होणारी ही भाजी आहे। तर व्हिडिओ नक्की ट्राय करा। तर साधारण 1 मिनटं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून थोडीशी अगदी भाजी आपण वाफवून घेऊया, कारण आपण अगोदरच वांग्याचे शिजवून घेतले होते। तर झटपट आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त अशी भाजीचा व्हिडिओ एन्जॉय करा, कारण फार टेस्टी अशी ही भाजी लागते। मला तर फार आवडते, तुम्हाला पण नक्की आवडेल। असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।